बघा, आता आपण वाक्य सोडवतो आहे. असर्टिव सेंटेन्स आपण बघतोय. एक्सक्लामेटरी सेंटेन्स टू असर्टिव सेंटेन्स. एक्झाम्पल बघा. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल सी वॉज. बघा, त्याचं दिलेलं वाक्य वाटनं सुरुवात झाली आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलं आहे, म्हणून दिलेलं वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. मग आपल्याला ह्या वाक्याचं असर्टिव करायचं आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये व्हॉट अ शब्द आला असेल तर तो काढून अ व्हेरी घ्यावे, व दिलेल्या वाक्यात हाऊ आले असेल तर ते काढून व्हेरी घ्यावे. असर्टिवच्या वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होते, म्हणून अगोदर कर्ता घेऊया. सी वॉज, त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यात अगोदर आपण सी घेतलं, त्याच्यानंतर सहकारी क्रियापद घेतलं, त्याच्यानंतरनं दिलेल्या वाक्यात वाट आलं आहे म्हणून ते काढून त्या जाग्यामध्ये आपण अ व्हेरी घेतलं. त्याच्यानंतर वाट अच्या नंतरचा राहिलेला भाग घ्या. ब्युटिफुल गर्ल. बघा परत एकदा, दिलेलं वाक्य आहे व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल सी वॉज. आपण काय केलेलं आहे, कर्ता आणि सहकारी क्रियापद अगोदर घेतलेलं आहे, त्याच्यानंतरनं दिलेलं वाक्य तू व्हॉट आलं आहे म्हणून अ व्हेरी घेतलं, त्यानंतर व्हॉट अच्या नंतरचा राहिलेला भाग आपण लिहून घेतलेला आणि शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. दुसरं वाक्य बघूया. हाऊ लकी आय एम. बघा, अगोदर कर्ता घ्या, आय घेतलं, त्याच्यानंतर सहकारी क्रियापद, दिलेल्या वाक्यात हाऊ आलं म्हणून कट केलं, त्याच्या जाग्यामध्ये आपण व्हेरी शब्द हा घेतला, राहिलेला भाग लिहून घेतला. बघा परत येतात, सुरुवातीला कर्ता, सहकारी क्रियापद, हाऊ आलं म्हणून व्हेरी घेतलं, नंतर हाऊच्या नंतरचा राहिलेला भाग म्हणजे वाक्यातील राहिलेला भाग लकी हा शब्द आपण लिहून घेतलेला आहे. तशाच पद्धतीनं तिसरंसुद्धा वाक्य सोडवता येऊ शकतं आपल्याला. व्हॉट अ नाईस पेन इट वॉज. व्हॉट अ नाईस पेन इट वॉज. पेन इट वॉज. आता याचं उत्तर बघा. दिलेल्या वाक्यात इट घेतलं करता, सहकारी क्रियापद वॉज, दिलेल्या वाक्यात वाटा आले म्हणून अ व्हेरी, नंतर वाक्यातील राहिलेला भाग नाईस पेन, शेवटी पूर्णविराम. परत बघा. हाऊ बॅड आय एम. बघा कसं सोडवायचं, कर्ता घ्या, सहकारी क्रियापद घ्या, हाऊ आले म्हणून काढून टाकलं, त्या जाग्यामध्ये फेरी घेतलं, वाक्यातील राहिलेला भाग लिहिला, शेवटी पूर्णविराम दिला. ठीक आहे, याच्यानंतरची बाकीचे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. कुणाला काय अडचण आली तर विचारा. धन्यवाद.